हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या मैत्रिणींचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत महिन्यात एकदा तरी आपण आपल्या किचनला फक्त तीस मिनटात कसं स्वच्छ करायचं जास्त पसारा न करता अगदी कमी वेळेत आज आपण आपल्या किचनला अगदी डीप क्लीन करणार आहोत आणि ते कसं करायचं आहे ते आज ह्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी कमी मेहनत लागणार आहे तसा सोप्या टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघावं हीच मी तुम्हाला विनंती करते आणि हो जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर याला नक्की शेअर करा जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग बघूया की कि किचन जो आहे तो तीस मिनटात अगदी डीप क्लीन कसा करायचा किचन स्वच्छ करायला घेण्याआधी किचन ओटा गॅस जो आहे त्यावर मी कागद टाकून घेणार आहे तसंच जो माठ आहे त्याच्यावर पण मी कपडा टाकून घेणार आहे कारण की हे सगळं स्वच्छ आहे आणि यावर घाण पडू नये यासाठी मी अशा प्रकारे सगळ्या गोष्टींवर कागद टाकून घेतलेला आहे काहींवर कपडा टाकलेला आहे आणि अशा प्रकारे ते झाकल्यामुळे आपली जी घरातल्या वस्तू आहेत त्या अस्वच्छ होणार नाहीत किचनमध्ये ठेवलेलं जे सामान होतं जसं की फर्चीवर काही डबे ठेवलेले होते बाकीचं पण काही छोटे मोठे सामान होतं ते मी सगळ्यात आधी बाहेरच्या खोलीमध्ये नेऊन ठेवलं आहे त्यानंतर अशा प्रकारे आडूच्या जा मदतीने मी सगळ्या किचनला जाळं जे आहे ते काढून घेणार आहे तसंच भिंतीला पण झाडू मारणार आहे त्यामुळे भिंतींच्या कोपऱ्यांना जे जाळे लागलेलं आहे तसंच भिंतींना जी धूळ उडालेली आहे ती पूर्णपणे निघून जाईन स्विच बोर्डवर घाण पडलेली असते खूप धूळ जमा असते ती पण झाडूच्या मदतीने इथे मी काढून घेत आहे अशा प्रकारे किचनमधील भिंतींचं जाळं आणि धूळ काढून घेतली आहे त्यानंतर दाखवत असलेली जी भिंत आहे ती खराब झालेली आहे त्यामुळे तेवढीच भिंत मी साबण लावलेल्या घासणीने घासून घेणार आहे अशा प्रकारच्या भिंतींवर बऱ्यापैकी घाण उडालेली असते चिटकून बसलेली असते ज्या अशा भिंती असतात त्यांना साबणाने स्वच्छ केल्याशिवाय पर्याय नसतो त्यानंतर आता इथे मी फक्त प्लेन पाणी घेतलं आणि त्या पाण्यामध्ये कपडा ओला करून ही भिंत पुसून घेणार आहे तर अशा प्रकारे ज्या भिंतींना खूप डाग पडलेले असतात त्यांना अशा प्रकारे पुसल्याशिवाय पर्याय नसतो साबण घासणीने घासल्यामुळे ही भिंत एकदम छान निघालेली आहे आणि मी साध्या पाण्याने फक्त हिला पुसून घेतलेला आहे त्यानंतर दुसरी स्टेप आहे ती किचन ट्रॉली साफ करायची किचन ट्रॉली जे आहेत ते रोजच्या कामांमुळे खूप खराब होते त्याला चिकट डाग पडलेले असतात चिगटपणा तिच्यावर आलेला असतो त्यामुळे हे आपण स्वच्छ करणं गरजेचं आहे पाण्यामध्ये मी थोडासा शॅम्पू जो आहे तो टाकलेला आहे शॅम्पू याकरता टाकला आहे कारण शॅम्पूचा फेस जास्त होत नाही आणि त्यामुळे नुसतं एका पाण्याने हे जे ट्रॉलीज आहे त्या पुसल्या तरी त्यावरचा जो फेस आहे किंवा त्यावरचा सा जो साबण आहे तो निघून जातो शॅम्पूचं पाणी आणि घासणीने ह्या ट्रॉल्या ज्या आहेत त्या मी छान व्यवस्थित स्वच्छ करत आहे या ट्रॉल्या ज्या आहेत त्या पुसण्यासाठी इथे कॉटनचा कपडा वापरणार आहे घासणीचा सा ज्यावेळेस आपण वापर करतो अगदी अल्लाद हाताने आपल्याला हा घासणीचा वापर करायचा आहे कारण की यांना चरे पडता कामा नये अशा प्रकारे किचन ट्रॉली स्वच्छ करायला अगदी कमी वेळ लागतो ओट्याला लावलेला अडवा जो मार्बल आहे ती पट्टी पण आपल्याला पुसून घ्यावी लागणार आहे कारण ती पण खूप खराब होते आणि इतर वेळेस आपल्याला ती स्वच्छ करायला तेवढा वेळ मिळत नाही किचन कॅबिनेट जे आहेत ते देखील मी शॅम्पूच्या पाण्याने जिथे स्वच्छ करून घेणार आहे आणि प्लेन ओल्या पाण्याच्या कपड्याने पुसून घेणार आहे किचन कॅबिनेट जे आहे त्या मानाने जास्त खराब होत नाही त्यामुळे हे पुसायला जास्त वेळ लागत नाही काचा असलेले जे कॅबिनेट्स आहे त्यांना पाणी मारायचं आहे त्यानंतर त्यान न्यूजपेपर जो असतो त्याने ह्या पुसून घ्यायचे आहे आतून आणि बाहेरून सेम अशा प्रकारे पाणी मारून पेपरने सगळ्या काचा मी पुसून घेतल्या आहे शे सगळ्यात शेवटी आता जो फ्रीज आहे त्याचं जे वरचा भाग आहे तो फक्त नॉर्मल पाण्याने पुसत आहे कारण की तो जास्त खराब झालेला नाही आहे किचनमध्ये काही इलेक्ट्रिक वस्तू असतात त्यात फ्रीज येतो फ्रीज पुसायला आपल्याला कॉलिन लिक्विडचा वापर करायचा आहे जर नसेल तर शॅम्पूच्या पाण्याने हा फ्रीज जो आहे तो पुसायचा आहे फ्रीजचा एक पार्ट जास्त खराब होतो तो म्हणजे त्याचा हँडल हँडलला जरा जास्त प्रमाणात कॉलिन मारून तो कपड्याने पुसून घ्यावा लागणार आहे कपडा अगदी स्मूथ आणि सुती कपडा असावा तर इथे फ्रीज मी संपूर्ण पुसून घेतलेला आहे कॉलिनने पुसल्यामुळे फ्रीज एकदम चमकायला लागला आहे किचनमधील जे स्विच बोर्ड असतात ते पण खूप खराब होत असतात बटनांच्या व्यतिरिक्त बाकीचा जो स्विच बोर्ड आहे त्याच्यावर मी कॉलिन मारून घेतला आहे आणि मी सगळे बटन आणि जे स्विच बोर्ड आहे तो साध्या कपड्याने पुसून घेत आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट जी आपण साफ करायला विसरून जातो किंवा आपल्याकडनं राहून जाते ती म्हणजे आपल्या घरातील किंवा की किचनमधील जे वॉटर प्युरिफायर आहे तिची पण स्वच्छता करणं तेवढंच गरजेचं आहे ऑलमोस्ट किचनमधील सगळं ज्या गोष्टी आहेत त्या मी साफ करून घेतल्या आहे शे सगळ्यात शेवटी फ्रीजवरचे जे कवर आहे ते मी इथे टाकलं आहे जो ओट्यावर आणि गॅसवर टाकलेला पेपर आहे तो काढून घेतला आहे आणि थोड्याफार प्रमाणात जो गॅस खराब आहे तो मी कपड्याने पुसून घेत आहे माठावर टाकलेल्या कपड्यावर थोड्याफार प्रमाणात धूळ जी आहे ती उडाली आहे त्यामुळे अल्हादरित्या हा जो कपडा आहे तो काढला आहे किचनमध्ये असलेल्या फ्रेम किंवा ज्या टाईल्स आहे त्या सगळ्यात शेवटी अशा प्रकारे कपड्याने पुसून घ्या अशाच प्रकारे किचनमध्ये असलेल्या ज्या खिडक्या आहेत त्यांच्या काचा आहेत रॉड आहेत ते पण पुसून घ्यायचे बस महिन्यातनं एवढा जरी वेळ आपण ह्या किचनसाठी डीप क्लिनिंगसाठी दिला तर आपलं किचन जे आहे ते स्वच्छ होईल किचन डीप क्लिनिंगचा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेल्पफुल वाटला की नाही मला नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमच्या मित्रपरिवाराबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर मग आता तुमचा निरोप घेणार आहे आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार